दणदणीत हास्य धक्का देऊन चकित करायला आम्ही घेऊन आलोय तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य कथा। चला तर मंडळी स्वागत करूया तुम्हाला हसवायला सज्ज असलेल्या विनोदाच्या आखाड्यातल्या दमदार हास्य मल्लांचं। मंडळी, मोबाईल हा आपल्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग बनलाय की एक वेळ आपल्याला बरं वाटत नसेल तर आपण दवाखान्यात जाणं टाळतो, पण मोबाईल बिघडला तर मात्र लगेचच रिपेअरिंगवाल्याकडे धाव घेतो। अशीच धाव घेण्याची वेळ आली आहे आपल्या बिचाऱ्या अंशुमनवर। बघूया रसिका त्याला किती भाव देते। सर, मी ग्राहक म्हणून आलेलो आहे। तर या मोबाईल शॉपच्या दुकानात मी फोन घेतला आणि तो जरा प्रॉब्लेम झाला थोडासा, पण एनिवे कुणी आहे का? बोला सर, वेलकम। ऍक्च्युली तुमच्या दुकानातून परवा मी फोन घेतला, तुम्ही नव्हता, दुसरा कोणीतरी होते। ओके। तर थोडा प्रॉब्लेम झालाय, थोडा म्हणजे जास्त नाही, फक्त मधले मधले शब्द ऐकू येत नाही। तो हा प्रॉब्लेम अंशुमन विचार नावाच्या माणसाचा आहे। हो, म्हणजे अख्खी हयात या माणसाचे वाक्यांमधले मधले मधले शब्द गेलेले असतात। शब्द ऐकू येत नाहीये। परवा मित्र मला फोन करून सांगत होता, मी बोरिवली वेस्टला डॉन बॉस्को शाळे जाऊ थांबलोय। ओके। ह्या प्रॉब्लेम मुळे काय ऐकू आला मला? मी बोरी डॉ था लो कसं करणार माणसाला? ह्याच्यात कसं करणार माणसाला? सर, सिंपल आहे, स्वतःच डोकं लावून जरा अंदाज लावायचा ना सर। अच्छा, म्हणजे मला डोकं नाहीये? नाही। काय बोलताय तुम्ही सर? सूर लक्षात घ्या। नाही, तसं नाही, तुम्ही बोरिवलीत होता, तुमच्या मित्राचा फोन आला की बो डॉ, सरळ समजून जायचं की बोरिवलीतल्या डॉन बॉस्को शाळेजवळ त्याने तुम्हाला बोलावलंय। अच्छा, म्हणजे 90,000 या फोनला घातले ते असं फालतूगिरी समजवण्यासाठी, अंदाज लावण्यासाठी? काय तुम्ही बोलताय, कळतंय का तुम्हाला? अटकल शून्यासारखं बळबळू नका तुम्ही। सर प्लीज चिडू नका। माझा फोन फडकण हे स्प्रे घेऊन काय करतोय तुमचा एक्सपर्ट? सर, आमचे हे गौरव मोरे फक्त मोबाईल मध्येच एक्सपर्ट नाही आहेत, इतर क्षेत्रात सुद्धा खूप एक्सपर्ट आहेत। अच्छा, कुठलं क्षेत्र? सर, मधल्या वेळेत ना ते असे सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतात, त्यात एक्सपर्ट आहे ते। हा मी, हा सिग्नल वर थांबलेल्या गाड्या पुसतो। येस सर। त्या फडकं मारणाऱ्याला माझा 90,000 फोन तुम्ही रिपेअर करायला दिलात? ए, तुझी लायकी आहे का हा फोन वापरायची? लायकी आहे? हा ए, बघतोस काय रे विजयराजची 11 कॉपी? ए, बघतोस काय ना माझ्याकडे? माहितीये का फोन, हा फोन 90,000 फोन आहे, कळलं ना? माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? तरी माहितीये का अँड्रॉइड म्हणजे? एक्सक्यूज मी, त्याचं स्पेलिंग सांगा दे मला, त्यानंतर बोलू। मला माहितीये अँड्रॉइड काय आहे। अरे अँड्रॉइड हा लॉन टेनिसचा सगळ्यात मोठा खेळाडू आहे, अँड्रॉइड आगासी। ए छपरी, तो आंद्रे आगासी, कळलं ना? अरे ह्याला अरे मोबाईलचं ज्ञानच नाही या माणसाला, तू कसं रिपेअर करणार? अरे पण मला लॉन टेनिसचं ज्ञान आहे ना। एखाद्या क्षेत्रामध्ये माणूस कमी असू शकतो, पण दुसऱ्या क्षेत्रामध्ये ब्रिलियंट असू शकतो ना। अरे कुणी पडलेला पंच उचलण्यामध्ये ब्रिलियंट असतो लाईक गौरव मोरे, आणि कुणी उचललेला पंच पाडण्यामध्ये एक्सपर्ट असतो लाईक प्रसाद खांडेकर। लोकांवर फालतू पंच मारू नका, माझा फोन रिपेअर करा, माझा फोन रिपेअर करा। हे बघा, एक शब्द तरी ऐकू आला पाहिजे, एवढं कळत नाही ह्याला। ओके ओके सर, डोंट वरी, एक शब्द ऐकू येत नाही यार। गौरव मोरे, एक मिनिट थांबा, फेगा। अरे फेकू नका, अरे 90,000 फोन येतो सर, विश्वास ठेवा सर, सर सगळं व्यवस्थित होणार आहे। बघा, तो रिपेअर करतो तोपर्यंत आपण स्किट सोडून काय पंच पुढे मला दिलेलं नाही, त्यामुळे आपण पर्सनल अटॅक परत रिपीट करूया। आय डोंट हॅव एनी प्रॉब्लेम सर। मला सांगा मॅडम, तुम्हाला कोणी घेतलंय शो मध्ये? घेतलं कोणी शो मध्ये? हे बघा, इतरांच्या चुकांवर बोलायला मी काही बांधील नाही। आणि इतिहासात घडून गेलेल्या गोष्टींवर हे लोक काही शिकत नसतील तर मी काहीच करू शकत नाही। झालेलं आहे,
फोन रिपेयर झालेला आहे. क्या बात आहे. क्या तुमच्या बॉसला फोन लावलाय? बॉस कसा फोन लावतो? बोला ना आता. यार तुम्ही बोला ना आता. लावला ना फोन. बोला ना सर. डेमो सर. डेमो. हॅलो बॉस. मी बोलतोय. मला सांगा उद्या मीटिंगला किती वाजता येऊ? साडे. हा साडे किती वाजता? हा बॉस साडे किती वाजता? हॅलो साडे 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 किती वाजता? हॅलो हॅलो बॉस साडे 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 किती वाजता? साडे फक्त साडे ऐकू बाकी काय ऐकू देते. साडे काय साडे काय करणार माणसाला? साडे फक्त ऐकू येत आहे. एक्सक्यूज मी सर. दिस इज नॉट फेअर. तुम्हीच म्हणाला होता की एक तरी शब्द ऐकू आला पाहिजे. आला की नाही एक शब्द ऐकू? काय साडे तो चाटू शब्द? मी साडे चाटू काय शब्द? साडे साडे म्हणून एक मिनिट. आता ही सई आता मी तुला प्रश्न विचारतो. मला उत्तर देशील प्लीज. हा मला सांग तू ते भेटशील मला किती वाजता? साडे. काय अंदाज बांधणार आहे ती? काय अंदाज बांधणार आहे? बघा माझा फोन प्रॉपर रिपेअर पाहिजे. लक्षात ठेवा मी मारीन तुम्हाला दोघांना मारीन. लक्षात ठेवा 90,000 फोन आहे माझा. 90,000 मी आहे ना. इकडे मोबाईल इकडे द्या मॅडम. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? नाही नाही काय करायचं म्हणजे सर. मला माहिती तुम्ही प्लीज पॅनिक होऊ नका. गौरव मोरे कम ऑन फोन इथे ठेवा आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने रिपेअर करा. ठीक आहे चालेल. येस. कुणी मध्ये असं पर्सनल आहे दोघांचं. येस. काय रे शाण्या कोणाशी बोलताय तुम्ही? एक मिनिट मी बोलतोय ना मॅडम. याला सांगा मध्ये येऊ नका म्हणून. प्लीज सर मध्ये. कोणी मध्ये येणार ना? हा आमच्या दोघांचा मॅटर आहे. याला सांगतो आता बरोबर. एक मिनिट होता का? ए शाण्या इकडे बाग रे इकडे बाग. कोण इकडे फिरव? कोण आहे रे तू? कोण आहेस? एक सेकंड तुम्ही बोलता का? रिपेअर करा तुम्ही. तुला बोलला ना मध्ये येऊ नको म्हणून. एक मिनिट थांबा. सर एक मिनिट. तुला बोलला ना मध्ये नको म्हणून. आपण माझा फोन मॅटर माझा आहे. मी फिल्टर पाण्याचा डेंजर माणूस आहे. शप्पा सांगतोय. अंशुमन विचारसारखा दिसतो म्हणून सोडला तुला मी. दुसरा कोणी असता ना मेला. मोरे प्लीज शांत व्हा आणि कॉन्सन्ट्रेट. हा बघ ना याला 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 अक्कल. तुला अक्कल नाही करे. एक सेकंड ऐका ना. काय नाही काय मी मॅडमला उठं बोलायचं ना. नाही मॅडमला उठं बोला. मी काय करत नाही. मॅडमला उठं बोला. मी काय करत नाही. मोबाईल तुला शेवटची वॉर्निंग आहे. जर का तू ठीक नाही झालास तर तुझे 100 तुकडे करून मी गटारात फेकून देईन. कळतंय तुला? बापाचा पुरे 100 तुकडे करायला. काय बोला? माझे 90,000 नाही. काय बोला बापाचा? मॅडम नाही करा. ऐका ना माझा बापाचा 90,000 गेले ना ते उगाच तुकडे करतो. परत बोला ना मॅडम. सांगतो तुला बरोबर. हे एक मिनिट थांब. एक मिनिट. काय पाय पडायचे? ठीक आहे चल. हा एकदा पडून घे. काय म्हणतो? सॉरी बोलते पाय पडायचे. अरे नाही नाही ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे. इट्स ओके इट्स ओके. माफ करूया. करूया माफ. माफ करूया. येस झाला फोन रिपेअर. ग्रेट सर तुमचा फोन रिपेअर झालेला आहे. ऐकलं शेवटी त्याने. या सर. हा सर रिपेअर झाला. हो सर. हा झाला रिपेअर. हो झाला ना सर. घ्या. असं हे 36 ऍप होते मध्येच कुठे गेले आता हे? हे सगळं ब्लँक दिसतंय. 36 ऍप कुठे गेले आतले? मी मला बोललो ना कोणी मध्ये यायचं नाही. हा ते ऍप पण गायब झाले. काय झालं म्हणजे? 36 ऍप कुठे याच्यामध्ये? सर मला सांगा असे कुठले ऍप होते यात? कुठले म्हणजे? कुठला ऍप हवा होता तुम्हाला यातला? काय म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मी कामाचा स्ट्रेस जाण्यासाठी मी गेम डाऊनलोड केले होते. कळलं काय? ते गेम कुठे आहेत गेले सगळे? काय माणूस. ओ माय गॉड. ओके आता मला कळलं त्यासाठी तुम्हाला ऍप हवे होते. नो प्रॉब्लेम सर. तुमचा हा प्रॉब्लेम मी इजीली सॉल्व्ह करू शकते सर. इजीली इंग्लिश बोल नका. फालतू इंग्लिश शब्द दोघांचं. हो सर द्या फोन द्या. गरम रे. ओ माय गॉड आता गेला. शिवी नको देऊ. शिवी नको देऊ. शिवी देऊ नको तुम्हाला. तू त्या फोनची वाटलं तुमच्याकडे आला. मी 90,000 फोन गेला माझा पाडला. जाऊ दे सर. आता कसं करू सर? सर सावरा स्वतःला कोणाला सांगू? कसं झालं म्हणजे? कधी झालंय? काल काल काल.
पर मी का म्हणतो नातेवाईकांना फोन केला लवकर फोन करा तो बॉडी आकडेल करून. सर ऐका सर, शेवटी गीतेत काय लिहिलंय? जीवन नश्वर आहे, आत्मा अमर आहे. सर या फोन मधला आत्मा आता निघून गेलाय सर, पण तुम्हाला सांगते तो आत्मा आहे अजून या सृष्टीत, तो दुसऱ्या एका फोन मध्ये असेल. तो द्या मला, मला माझा फोन पाहिजे. मला सर आहे आहे, माझ्याकडच्या एका फोन मध्ये तो आत्मा नक्की असणार आहे. एक्सपर्ट फोन घेऊन माझ्याकडे असं एक मॉडेल आहे, मी ते मागवते. तुम्हाला सांगते एक वर्षाची वॉरंटी आहे विथ ऍडव्हान्स फीचर्स. प्राइस खूपच कमी आहे सर, 1,20,000 फक्त. पावड बाई ह्याला 90,000 घातले, आता 1,20,000 घालू. सर आता जमणार, मला फोन मला परत पाहिजे, मला असा फोन पाहिजे. सर या दुःखातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. नाही नाही, मला फोन असं नका करू. मॅडम मला असं वाटतं ना, आपण बॉडी घेऊन गेलं पाहिजे. बराच वेळ झाला, विश्रांतीनंतर पुन्हा जोमात सुरू करूया तुमच्या टेन्शन वरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हिलेरियस. तुम्हा दोघांचे मोबाईल रिपेअर करण्याचे जे काही सगळे तोडगे होते ते खूप भयान होते, पण त्यामुळे आम्हाला फार मजा आली. आणि तुम्ही मोबाईल रिपेअरिंग सेंटरचं काय नाव ठेवलंय? करेक्ट, वाजला तर वाजला. सुपर, खूप मजा आली. जोरदार टाळ्या. प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? पूर्णपणे एनर्जीवर अवलंबून होतं हे स्किट, आणि ते तिघांचीही भरभरून एनर्जी होती, त्यामुळे खूप मजा आली. सई गौरा तू कोण आहेस रे? खूप छान झाला परफॉर्मन्स. मला ह्या पर्वाचं एक खूप वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट अशी वाटते की वेगवेगळे कॉम्बिनेशन्स बघायला मिळतात आणि ती बघायला अत्यंत मजा येते. हे कॉम्बिनेशन पण भन्नाट होतं, खूप मजा आली. खूप कन्सेप्ट पण खूप वेगळी होती, छान होती, आणि तुम्ही त्या कन्सेप्टला पूर्णपणे न्याय दिला. सुपर, सुंदर. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. मंडळी स्वतःच्या असो किंवा दुसऱ्यांच्या, लग्नात प्रत्येकच जण गुड बॉय सारखा वागायला जातो. त्यात तुम्ही सेलिब्रिटी असाल तर मग तर काय विचारायलाच नको. इमेज जपण्यासाठी का होईना, पण तुम्हाला तसं वागावंच लागतं. बघूया अशाच एका लग्नाला गेलेल्या आपल्या हास्य जत्रेतल्या एका गुडबॉय. मी इथे तुमच्या बरोबर गॅलरीत उभं राहून जेवले तर तुम्हाला काही अडचण नाही ना? नाही नाही, अडचण कसली, या ना, काहीच प्रॉब्लेम नाही. ऐकल ऐक, एक ह्या काय हल्ली या प्लेटा जड बाई, एक मिनटं जरा धरता का? मी धरू आहे. हा जरा ऐक बाई, काय ग मुंग्या आल्या ग? मुंग्या आल्या. एवढं मोठं वारूळ म्हटलं मुंग्या काय सोडताय चान्स? म्हाताऱ्या माणसावर विनोद करू नये रे, शाप लागेल. पुढच्या जन्मी पण स्किटच करशील मेल. पुढच्या जन्मात स्किट नको माझ्या, प्लीज. हे झालं असेल तर मुंग्या गेल्या का तुमच्या? हो हे धरत आहे, मला पण जेवायचं. अरे कसं होतं माहितीये का, ते हातात धरायला ना जरा त्रास होतो. म्हातारे माणूस हात थरथरतात रे माझे. या वयात असं व्हायचंच नाही का? ते काय होतं माहितीये का, सगळं जेवण असं ना ताटातात ताटात मिक्स होऊन जातं. कालवायची काही मज्जाच येत नाही. बरोबर. एक काम करू का राजा, तुझ्या हातात ताट राहू दे, मी पटकन 2 मिनिटात जेवून घेते, चालेल तुला? अच्छा, 2 ताटं आहेत माझ्या हातात. हा ते या हातात ठेव ना, ते त्या हातात राहू दे, चालेल तुला? हा ठीक, पटकन जेवा फक्त, मला पण भूक लागली. कारण म्हणजे आई आई ग, किती किती रे गुणीम, पण सॉरी हा माझा त्रास होत असेल. नाही नाही, खरंच नाही त्रास, खरंच नाही. नाही खरंच माहिती, त्रास होतच असेल तुला. नाही खरंच त्रास नाही, मी सांगतो ना तुम्हाला. नाही नाही, पण त्रास होत असेल नाही का, असं दोन दोन हातात? नाही नाही, खरंच त्रास नाही. त्रास नाही सांगितलं ना तुम्हाला मी? मी त्रास नाही तुम्हाला मी सांगतोय, मी मराठीतूनच सांगतोय ना तुम्हाला. बरं चिडू नको, चार चार वेळा विचारतात त्याचा मला त्रास. बरं बाबा चिडू नको, थोडक्यात काय तुला माझा त्रास होत नाही. नाही तुमचा त्रास खरंच होत नाही. आता हे पटकन सुरू. किती रे गुणी बाळेजो, गुणी अगदी चांगल्या स्वभावाचा आहे. थँक्यू. हो हो, पण टॅलेंटचं काय? काय म्हणाला आता, काय म्हणाला तुम्ही? काय म्हणाला? नाही मी असं म्हणलं, इथे कसं काय असं लग्नाला? नाही तर नायगरा धबधबा बघायला आलोय तिकडे.
काय हा प्रश्न आहे तुमचा आजी मला सांगा हातात ताट आहे ना जेवणाचं मग इथे जाणार ना लग्नाला कसं होतं फुकटे चळले या चेहरापट्टीचे असतात ना लग्नात म्हणून ओळख ना पळत फुकटे का म्हणताय तुम्ही मला मुलगा आहे ना ज्याचं लग्न आता होतंय तो माझा मित्र आहे कळलं का मला ओळखलं नाही का तुम्ही समीर चौगुले समीर चौगुले देव मी टीव्हीवर असतो टीव्हीवर मला बघितलं असेल हा हा टीव्हीवर असतो टीव्हीवर असतोस ग तू ए टीव्हीवर बरी अशी अशी मान केलं अहो तो कुत्रा असतो तो नाही तू मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करतो समीर चौगुले माझं नाव अगं भाई तो समीर चौगुले का तो ओळखलं बाई ग बाई ग ए फार चांगलं असतं बरं का तुमचे ते हास्याची जत्रा बघते मी दुपारी जेवता जेवता तुझे ते पाचकळी विनोद बघत 5 मिनिटात जेवण जातो माझं तेव्हा मी स्वतःला सांगते बघ ए म्हातारे किती नशीबवान आहेस तू बसल्या जागी 2 घास जेवण मिळत नाहीतर यांना बघ 2 घासासाठी किती हात पाय मारावे लागतात तुम्ही माझा अपमान करताय तुमच्या लक्षात येतं ना एक मिनिट मी तुम्हाला मदत करतोय ना यार कौतुक करते बेटा गैरसमज करून घेऊ नको बाबा गैरसमज म्हणजे समोर ताट आहे मला जेवता येत नाहीये जेवशील रे हे बरोबर नाही तुमचं मी पटकन जेवून घेते मला माहितीये तुला त्रास होत असेल बाई माझं काय मेलं पत्त्याचं जेवण बघ की मुदभर भात घेतलाय वरण भात पटापट गुट्टू गुट्टू खाऊन टाकते फार वेळ जातो पटकन तुम्ही घेते ऐक काय ग बाई कस दिसत ते कुत्रा आहेस का तू असं नका बोलू यार सेलिब्रिटी आहेस ना तू धीरधर जरा धीरधर काय नाव म्हणाल तुझ समीर चौगुले 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 बर का तिमीर तिमीर नाही हो समीर नाव आहे मग तिमीर काय तिमीर म्हणजे अंधार होतो समीर म्हणजे वारा सॉरी बरोबर तिमीर म्हणजे अंधार नाही का सॉरी सॉरी चुकलं बरं का ए सुमार सुमार कशी डेली पडेल तुमची धरून ठरून आलात का मला हे करायचं ते यार तुम्ही आजी जेवा ना यार असं काय ना बाबा जेवते मला ना खूप भूक लागली हो ए गुडगुट्या भात आपला पटकन खायचा काय ग बाई किती वेळ लागणार 7 ला निघालो घरून मी प्लीज लवकर करा ना काय ग बाई मीठच नाही आज जरा मीठ देतो का तू कसं देणार ऑक्टोपस नाही नाही एक मिनिट कुठे गेलं मी याच्या बघा ना 2 वाटा कसं ते हात नका लावू मिठाला लागते बरं नाही दिसत हे वाईट दिसत अरे लिंबू कोण तुझा बाप आणणार का निर्बोला तुम्ही बाप कोणाचा काढताय हे बाय मला उलटा बोलायचं नाही वरण भातावर लिंबू नको का मग तू पापड आणि भजी कसली खातो धाव दे पापड पचायला 8 तास लागतात मेले आणि भजी पचायला 24 तास लागतात नाही पण मी तसं अरे यार असं करू नका ना यार नाही कळलं ना उद्या ऍसिडिटीचा अटॅक करून मेल असत काय सांगू मी जगाला महाराष्ट्र फलतुगिरीला मुकेल मेल्या तू काय बोलताय तुम्ही मला चालणार नाही आणि हे काय श्रीखंड घेतलंस तू अरे राहू दे श्रीखंड अरे तुम्ही श्रीखंड खायचा नाही याची बात अरे पण का खायचं ना मला आवडता यार श्रीखंड केशर श्रीखंड श्रीखंड विनोदाला चांगलं नसतं कुठलं लॉजिक आहे म्हातारे विनोदाला चांगलं नसतं मेंदू जड होतो सुचत नाही मग काही मागच्या सोफ्यावर जाऊन बसशील मेल्या बसन मी जाऊन यार श्रीखंड तयार मला नाही खाऊ नाही रे श्रीखंड तयार अरे यार मला अरे यार चवच नाही मेली थांब जरा एक कोशिंबीर बघू अरे यार हे अरे काय करता यार तुम्ही भाजी पण घ्यायला ऐका ना हो ऐका ना हो काय जळले पदार्थ एकला तरी चव आहे का काय धड चवीचं बनवलंयस तू बाहेरच्या लोकांनी काय पाठवलं की नाही शिकून पिकून का तशीच दिली औदसा आमच्या गळ्यात बांधू अरे मला काय बोलताय असं यार मी सुन आहे का तुमचे काय जेवते तू उगाच माझ्या अंगावर ओरडू नको बघा कसं ओरडतो माझ्या अंगावर बघा कसं ओरडतो पत्त्या पत्त्याचं म्हणून पत्त्या पत्त्यात कडी पत्ता ठेवलेला नाही माझ्या चौगले नमस्कार 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 ओळखलं का हा ओळखलं मी नवरा मुलाचा बाप अरे हो सचिनचा फोटो काढायला आला आपण आता फोटो काढला ओळखलं ना तुम्हाला येस हे काय 2-2 ताट नाही हे आजींचं एक ताट आहे ते मी जस्ट हेल्पिंग नाही बाई माझं कधीच जेवण झालं
आजी खोटं बोलतात जस्ट फन फन एलिमेंट मी आपली गारवारं खायला आले हो नाही नाही गारवारं खायला इकडे कुठे नाही हे खूप वाईट आहे चौगले म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी आहात तुम्हाला हे शोभत नाही अरे नाही तसं नाही मला तसं खरंच म्हणायचं नाही ठीक आहे आता घेतलात तर खा अरे नाही माझं पण नाही हे असं करू नका महाराष्ट्र बघतोय तुम्हाला आजीचे मी आजींची आहे हे तुमच्याकडनं अपेक्षित नव्हतं चौगले चावते झाडा कोणाला बोलला नाही झाडा कोणाला बोलला मी नाही बोललो झाडा झाडा कोणाला बोलला ही म्हातारी बोलली झाडा मी कशाला झाडा बोलेन लाज वाटतं म्हातार आळा टाकतोस हे तिचे धंदे नाही ते तुझे आहेत तिकडे कॉमेडी करतोस ना त्या हास्य महाराष्ट्र कॉमेडी मध्ये महाराष्ट्राची हास्य माझ्या दुकानाकडून माझ्या दुकानाकडून तुझे खिळे काढीन कळलं का टाकल्या तुला एवढं बोललं म्हणून मी त्याला असं म्हणाले रे वाईट वाटलं मला हे ताट तुझं आहे असं का नाही सांगितलंस मी घाबरले रे मी खूप घाबरले मी म्हटलं एवढ्या मोठ्या सेलिब्रिटीला मी असं ताट दिलं तर ते ओरडतील ना मला म्हणून मी घाबरले तू चिडू नको तुझा हात हो हो तू जा तू चिडू नको तू जा बाबा तू शांत हो ए राजा जा तुझ्या जा शांतपणे जेवून घे शांत हो मी जाते हो मी जाते जेवून घे बर घेतो बात है किती हसत तुम्ही मरणार आहे मी एक दिवस खूप सुंदर खूपच सुंदर जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत सई तुला कसा वाटला परफॉर्मन्स आउटस्टँडिंग एकतर अख्खं स्किट दोन्ही प्लेट्स हातात घेऊन म्हणजे हात वापरायचे नाहीत बॉडी रिस्ट्रिक्ट झाली तरीही जे काही कन्वे करायचं होतं ते लीलया कन्वे होत होतं विशाखा म्हणजे हसत हसत अजून किती सारे इमोशन्स एक्सप्लोअर करायला लावतेस तू आम्हालाही तुझ्याबरोबर म्हणजे आजी किती चॅप्टर आहेत याची झलक तर येतेस पण त्यांची दया पण आली मध्येच तुमच्याबद्दल काय बोलायचं तुम्ही आले की विजाच चमकवता स्टेजवरती खूप मजा आली मस्त सुपर्ब प्रसाद अफलातून यार समया विशाखा माइंड ब्लोईंग म्हणजे लाजवाब इतके तुम्ही जेल झालात ना आता की आम्हाला ती केमिस्ट्री बघायला भयंकर मजा येते भयंकर म्हणजे नुसता एकटा तू पुढे येऊन उभा राहिलास आणि मागणं ती आल्यानंतर अरे देवा आता काय होणार असं एक मनात यायलाच लागतं फार विशाखा काय बेअरिंग पकडलो होतोस तू लाजवाब मजा आली खूप मजा आली असेच आम्हाला हसवत राहा थँक्यू सो मच थँक्यू मंडळी लग्नापूर्वी होणारी वधू परीक्षा तुमच्या सगळ्यांच्या परिचयाची असेल पण आज इथे होणार आहे वर परीक्षा बघूया कोण आहे तो वर आणि ठरतोय का तो परीक्षा घेणाऱ्यावर वर चढ जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया रथमेश आणि श्रमेशचं मत्करी मत्करी केलंय प्रसाद माका माहिती हा आणि माका तुमचा खरा वय पण माहिती हा पण एवढ्या वयात असा शिडशिडीत राहायचं म्हणजे कामालाच केलंस ना आता आमच्या बघा या वयात बटर फुगून बाहेर येत काय खांडेकर नाही कसं आहे खांडेकर आपली पण झिरो फिगरच हा फक्त आपले झिरो थोडे मोठे होत तर मेन मुद्दा असो की आवश्यक खाव सगळा बोलले सगळा बोलले पण या पोर राहूला तर असे ना बघता ना माझ्याकडे बोलतोय बोल घे बाय माझे याने गॉगल घातले ना अरे स्किट 3D ना या अंगावर नाही येतला काढला तरी चालला तर तुका काय बोलायचं असा तर बोलून टाक पटकन काय राहुला असत म्हणा तर बोलून टाक ना म्हणजे मला आय लव्ह यू वगैरे काय बोलायचं बोलून टाक आय लव्ह यू हे बाय माझे या आय लव्ह यू बोलला थांबा पुढचं वाक्य काय हा तर आता
म्हणून मी बोलत नव्हते. मेन मुद्दा सुरू करते. त्याचा काय, माझं नाव बारकू शिवलकर आणि माका एक पोरगी हा, तिचं नाव सुलू. म्हणजे तिच्या नावाची गोष्ट अशी की जनरली पोरं औषीच्या पोटातून 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदाने बाहेर येतात. पण आमचा सुलू आहे ना, डॉक्टर उघडतो दरवाजो, हा दरवाजो उघडतो. अरे स्किट मध्ये व्हेरिएशन द्यायला सांगितलंय, दरवाजात नाही. मरण दे, जोक चालता. ये ये हा तर पाहुण्यानो, या 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 बसा. बसण्याच्या आधी नाव सांगा. माझं नाव सामान. कुणाचं? मी माझ्या आई वडिलांचं सामान, म्हणजे सागर मानव नवले सामान. औषी खाव असा आता सामान. पण पाहुण्यानो तुम्ही एक काम करा, नेहमी सांगताना तुमचं पूर्ण नाव सांगा, नाहीतर एखादं आम्हाला तुमची गटली उचलून न्यायचो खरी. ठीक आहे ठीक आहे, या या. आता तुम्ही एवढे आल्या तर बसा बसा. तुम्ही एवढे कोकणात दिलात मग काहीतरी खाऊ खोया. मला कसं आहे म्हणजे म्हणजे आंब्याच्या वाड्या तर मला खूपच आवडतात. त्यात फणसाची भाजी असली ना की त्याच्यावर जरा फरसाण टाकलं ना की एक. चला खाऊ खोया. आता मेन मुद्द्याक सुरुवात करूया आपण. तुम्ही इथे माझ्या पोरीक बघू गेलास. पोरीक तर बघू गेलंच आहे. तिला जरा बाहेर बोलत ना तर तिचं सौंदर्य मी माझ्या नजरेत साठवून घेईन. सौंदर्य नजरेत साठवायचा, डोले फुटतील तुमचे. त्याचा काय, तुम्ही हयसर इलास ना, मग हे पहिल्यांदा माझ्या पोरी जाई तुमका माका बघूचं लागतं. अरे देवा, असली घाणेरडी सवय नाही मला. माका बघूचं लागतं म्हणजे पहिली मी तुमची वर परीक्षा घेणार, त्यात तुम्ही पास व्हा, मग हे पोरगी दाखवते. अच्छा 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 अच्छा, हा मग चला वर जाऊया. पाहुण्यानो बसा बसा बस. जरा मोबाईल नंबर सांगा तुमचा. 9801234567. थँक्यू थँक्यू. संध्याकाळी तुमचा मोबाईल ना जरा रेंजमध्ये ठेवा. नाही काय आहे, तुमका मोठे किंवा गोस्वामींचो फोन येतलो, मग तुमका या पंचो परिणाम कळतो. सॉरी सर, मला माफ करा सर, माफ करा सर. दादा वर परीक्षक सुरुवात करूया. माका सांगा, लग्न करूचा हा अशी जालिमानी विषारी कल्पना तुमच्या मनात केव्हा आली? आता सगळेजणच मला बोलायला लागले की तू मोठा झालेस मोठा झालेस मोठा झालेस. मग मला काही कालानंतर समजलं की मी वयात आलोय. म्हटलं आता 2 चे 4 झाले पाहिजेत. बानू मका सांगा, तुमचं शिक्षण किती झालं? मी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय, मी इंग्रजीतून MA केलंय. मग रत्नागिरीतून करायचं ना, इंग्रजी पर्यंत कित्याक गेलास? सर तुमचा मोबाईल माझ्यापेक्षा जास्त रेंजमध्ये ठेवा, कारण की सध्याचा दर्जा पाहता मोठे गोस्वामींच्या ऐवजी दशरथच तुम्हाला कॉल करेल. सर अहो मी इंग्रजी लँग्वेज मधून MA केलंय, कळलं का? म्हणजे तुम्ही हे बिनबुडाचे धंदे केलास तुम्ही पण. धंदे कसले, चांगलं आहे ते. नाही ठीक आहे, माझ्या पोरीने पण काहीतरी इंग्लिश लिटरेचर मधून काहीतरी शिकला आहात आपण. वा वा वा, लिटरेचर, वा वा वा. कोण होते शिक्षक? प्रोफेसर अरुण कदम. जो किते संपवायचा की वाढवायचा अजून? ठीक आहे, आता हे सुरुवातीचे प्रश्न झालेत. मका सांग, माझ्या पोरीवर तू संसार करणार, मग संसाराचा समतोल कसो साचशील ता मी आता बघते. त्यासाठी तुझी एक टेस्ट घेते. या बघ, यो चमचो हा आणि ही गोटी. यो चमचो म्हणजे तू म्हणजे नवरो, आणि ही गोटी म्हणजे माझी पोरगी म्हणजे बायको. आता हे चमचो गोटी तोंडात ठेवून या टोकापासून त्या टोकापर्यंत जायचा. मी 3 म्हटल्यावर सुरू करायचा, बघतोय कसो संसाराचा समतोल साधतो. धर बघूया. हा चमचा म्हणजे मी बरोबर, आणि गोटी म्हणजे तुमची पोरगी बरोबर. ह्याच्यात तरी सुंदर आहे. आता तयारीत राहू. मी 3 म्हणते मग तू सुरुवात करायचा. हा तयारीत राहू. हा बघा, 1 2 3 म्हटल्यावर घाई गडबड करू नको. हा लक्षात ठेव, समतोल साधायचो. हा संसारच हो, जा परत लाईनीवर जा. आता 3 म्हणते हा मी. हा चल, 1 2 3 म्हटलं चप्पल उपल काढायच्या आहेत काय आधी? हा चप्पल उपल काढूच्या आहेत, तुका घसरशील पायरी ना म्हणून म्हटलं. हा चल जा जा, आता 3 म्हणते हा परत. तयारीत राहू, यावेळी गडबड नको. हा 1 2 3 आधी भेटतो. गब्बसा गब्बसा, कचकत कचकत बोलू नका, पचकन आटे गेलो कचकन जातला. हा असं नको, जा जागेवर जा, जागेवर जा. आता मी म्हणतोय जा, तयारीत राहू, तयारीत राहू. संसाराचो समतोल साधूचो. हा तयारीत राहू. चल हा
तयारी द्रव तीन. लवकर लवकर समतोल साध लमतो. हा धाव 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 पाहुण्या धावा पाहुण्या. आवची खाव गोटी पडली पाहुण्यानं माझी पोरगी पाडलाच ना बापसाचा कालीच कर पेटला. घबरावा घबरावा तुमची पोरगी पडले याचा अर्थ तुमची मुलगी नालायक आहे चंचल आहे. मी चमचा आहे सरळ होतो. अरे काय सरळ होतो चमच्याने गोटी सांभाळ गोविना पोरगी कशी चंचला काय पण काय बोलतात तुमका काय दे चमचा दे तुका दाखवतोय यो पोरगो बरोबर ही पोरगी हा तुमका समतोल साधूक नाही आलो तुमका आता दाखवतोय यो बघ यो नवरो ही बायको त्यांच्यामध्ये ह्या असतात. पीठ घालायचं पीठ नाही घालायचं प्रेम आणि विश्वास. नवरा बायकोच्या नात्यामध्ये असा प्रेम आणि विश्वास चपकल बसला ना असा की मग समतोल राहता. या बघ आता या लाईनीपासून त्या लाईनीपर्यंत समतोल झालाय की नाही मग या असा असता असा करू तर काय पाहुण्या. तुम्ही पीठ घेतलं मला पीठ द्या. अरे माझा प्रेम आणि विश्वास आहे तुझा प्रेम विश्वास तू मल आणि घे. काय काय ना तू या परीक्षेत फेल झालं सा आता दुसरा काय नाही माझी पोरगी तुका मी देणार नाही. त्या मुलीला बाहेर बोलवती बघूया तरी मला कळू दे कुठलं सौंदर्य मी माझ्या पायावर मारून देतोय मला कळू दे ना. तिला बाहेर बोलवा जे काय होतं ते तिच्या समोर होते तिला ऐकू दे. पोरगी बाहेर येऊ होई हा शेवटची टेस्ट घेते त्याच्यात पास झालंस ना मग पोरगी बाहेर बोलव. सारख्या टेस्ट नका घेऊ तिला बोलवा. नाही नाही ही टेस्ट देऊ लागत मग तिका बोलवते. देशील टेस्ट एक थांब ही टेस्ट काय माहितीये काय चप्पल काढ चप्पल काढ पहिली. हा या बघ क्रिएटिव्हिटी आणतोय पुढे. हा ही टेस्ट काय माहितीये काय तुला सांगतोय आईसर उभं बरोबर. हा ते काय मल्ल काम करायचं मल्ल काम नाही रे संसार आहे ना संसार संसाराची कसरत असतात ती बघूची टेस्ट. हा इकडे थांब हा थांब आणतंय सगळा सामान तयार करून ठेवलेला. क्रिएटिव्हिटी आहे बाबा अशीच जमत नाही ती पुढे हायसरी हायसरी ये. हा बघ ही संसाराची कसरत तुका जमूक होई. हा हा खाय गुंतला की का आपल्यासारखा. हा चल हा ही संसाराची कसरत यो दोरो बांधले तुझ्या पायात. हा कसा संसार म्हणजे कसरत असता बाबा नवरा बायकोने एकमेकाच्या साथीने करूची असता. आता कसा या बिस्किट तुका खाऊचा पाय वर घ्यायचा बिस्किट खाली आला की खाऊचा. चल चल रेडी असा चल चल पटकन तीन म्हणू तीन ते एक दोन तीन करू काय परत चार चौकात मला एवढं कधी कोणी गंडवलं नव्हतं. आता घे आता संसाराची कसरत जमूक होई. हा घे चल चल घे 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 खा खा. हा भेटतला भेटतला भेट घे. अरे काय करतस पाहुणा गपचूप गपचूप सावकार 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 भेटत. अरे मार ढास मार ढास मार. अरे 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 काय पाहुण अरे काय करताय हो पाहुण. हे चुकीच आहे हो बिस्किट चुकीच आहे क्रीम बिस्किट लाव. ओ बिस्किट काय चुकीच आहे हे चुकीच आहे हे सगळं चुकीच आहे. असं नाही ते बिस्किट माझ्या जवळच येत नाही मी त्याच्या जवळ जातो पण ते माझ्या जवळ नाही. मी आता काम करूया काम करूया तुका दोरी एक बांधते बिस्किटा तुका खाऊक सांगते आणि मग पोरगी बिस्किटा दे चालत तुका. काय करताय काय बोलताय कळतंय तुम्हाला. अरे ही कसरत तुका संसाराची जमू कवी रे. आणि कसरत करताना माणूस उपाशी राहतो देता काय. अरे ह्याच बघूचा होता ना. अरे कसा संसाराचा दोरो पायात असलो ना आणि माणूस कसरत करत असलो ना की प्रसंग वादान राखायचा आपले हात मोकळे असतात ना बिस्किट तोडायचं आणि खायचं. त्यात काय त्या कसं संसाराचे मोहाचे क्षण येतात पण त्या मोहाचे क्षण असं मोहाचं मागे पडलंच ना की नवऱ्याचा पोट उभाशी राहतो. हा बिस्किट मस्त आपण कसले लेक्चर देताय तुम्ही कसले लेक्चर देताय. इथं लग्नाचा नाही पत्ता मुलीचा नाही पत्ता कुठे खरडे झाकून ठेवले बाहेर काढा दिला. नाही नाही माझी पोरगी तुका येणार ना या तुका टेस्ट बीस काय जमलेली नाही. अरे असं अरे दाखव ना मी एवढं लांबून आलोय दाखवा त्याला मुलगी कशी आहे. तू बस बस तुका लग्न करूचा आना तुका लग्न करूचा आना चिडा नको चिडा नको. एक काम कर मेट्रो मोनी मध्ये ना तुझं नाव रजिस्टर. अरे काय मरू तिकडे जाऊन तिकडे काय होत नाही म्हणून तुमच्याकडे आलोय ना मी. माझ्याकडे कसा गेलास मला सांगा तू. मला लग्न करायचं हो तुमची मुलगी दाखव म्हणजे मला कळेल. आवश्यक हा तुका माझ्या पोरशी लग्न करूचा मग तुका 30 वर्ष थांबूचं लागतला. त्याला काय आता मी 10 वर्षांनी लग्न करणार मगे मला पोरगी होतली मगे तू लग्न करणार मी कौलो आहे ना आता. तुमच्याकडे मुलगी नाही मग तुम्ही मला परीक्षेला काय बोलवलं पेपर मध्ये ऍड का दिली. त्याला काय मी रिटायर्ड माणूस रे घरात एकट्याला बसून कंटाळत मग काय करते पेपरात अशी ऍड देतय कोण ना कोण तुझ्यासारखं येत ना मग त्याचं पोपट करतय. अरे गॅरंटी संपलेल्या माणसा तुझी मस्ती नाही गेली अजून. अरे माझी मस्ती माझी मला काही मस्ती आहे अजून तुझ्यासारखा निर्लज्ज माणूस मी अख्ख्या जगात नाही बघितलाय. त्याच्यात दुमत नाही एक सच्चा ब्रह्मचारी शाप लागेल तुला लक्षात ठेव लक्षात ठेव तुझा कधी लग्न वाढत नाही. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा दणक्यात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची. वा मजा आला.
प्रसाद तुम्हाला कसा वाटला परफॉर्मन्स? मस्त, कॉन्सेप्ट खूप मस्त होती प्रथमेश श्रमेश आणि दोघांची बेअरिंग्स खूप मस्त होती. काही काही गोष्टी फार त्यातल्या मस्त होत्या. ती जी सगळी गिमिक्स होती त्याला उल्लू बनवण्यासाठी ती फार उत्तमरित्या वापरली. बिस्किटाचं तर फारच लाजवाब होतं सगळं. मजा आली. गुड. सई प्रथमेश, मला तू जेव्हा शाईन होतोस तेव्हा मला खूप आवडतं, मला खूप मजा येते. कारण खूप वेळेला श्रमेश ओव्हर पॉवर करतो किंवा स्वतःसाठी चांगल्या गोष्टी लिहितो, तुला वेगळ्या गोष्टी देतो, पण आज खूप मजा आली. आणि तू तुझ्या खांद्यावरती स्किट होतं आणि ते खूप सक्सेसफुली तू कॅरी केलंस. आणि तुम्ही आता इतके एक रूप झालाय की मला तुमची नावं कोण कोण आहे, मी आत्ता एका मिनटापूर्वी विचारलं की नक्की कोण कोण आहे, इतके तुम्ही एकरूप झालेला आहात. तर इथून पुढे काय काय परफॉर्मन्सेस करताय याच्याकडे माझं खूप बारकाईने लक्ष असणार आहे. असाच चढता क्रम तुमचा राहू दे आणि तुम्हाला बघायला खूप मजा येते. तुमची एनर्जी आणि तुमची वाईब स्टेजवरची खूप छान आहे. कीप इट अप. क्या बात है, सुपर्ब. थँक्यू सो मच. मी दोन्ही हास्य रसिकांना मंच करण्याची विनंती करते. सई प्रसाद प्लीज. तर दुसऱ्या पर्वामधील या आठवड्यातील परफॉर्मन्सेस तुम्हाला कसे वाटले? खूप मजा आली मला. आणि मला असं वाटतं की आता सोमवार ते गुरुवार हा जो चार दिवसांचा सोहळा चालू झालेला आहे सोनी मराठीवर, तर सोमवार मंगळवार सगळ्या नवोदित विनोदवीरांना या मंचावरती संधी मिळते. आणि बुधवार गुरुवार यांच्यासारखे मातब्बर नावाजलेले नामवंत सगळे विनोदवीर इथे त्यांची कला सादर करतात. त्यामुळे या नव्या जुन्याच्या संगमामुळे महाराष्ट्रातल्या तमाम रसिकांना एक विनोदाचा महामंच सोनी मराठीने उपलब्ध करून दिला आहे आणि त्याकरता सोनी मराठीचं आपण कौतुक केलं पाहिजे. सई तुला काय वाटतं? मला असं वाटतं की जितके कॉमेडी शोज आहेत विविध भाषांमधले त्यांच्यात आणि हास्य जत्रेतला सगळ्यात मोठा फरक किंवा आपलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य मला असं वाटतं की इकडे फक्त एक पद्धत असते ना की पुरुष जोक करतात पुरुषांसाठी, पण आपल्या आपल्या जत्रेतल्या महिला विनोदवीर पण तितक्याच तगड्या आहेत आणि मला त्याचा खूप अभिमान आहे. मला स्त्रिया येऊन सांगतात किंवा मला खूप मेसेजेस येतात की आम्ही खूप एन्जॉय करतो आणि तुम्हा सगळ्यांचे खूप जास्त फॅन्स आहेत. जशा महिला विनोदवीरांना खूप खूप शाबासकी आणि तुमचं खूप अभिनंदन. जे बात, एकदा सगळ्या विनोदवीरांसाठी जोरदार टाळ्या. तर मंडळी, कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची, पण तुमच्या टेन्शनवरचा रामबाण उपाय असलेली ही कॉमेडीची मात्रा घेऊन आम्ही पुढल्या आठवड्यात तुम्हाला नक्कीच भेटायला येणार आहोत. कार्यक्रमाची सांगता करणार आहोत प्रसाद ओक यांच्या सुरेल गाण्यानं. प्रसाद.